कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही, मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबल बारी यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी, तेही अवघ्या 500 रुपयात। गुगल पे किंवा फोन पे वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महाचॅनलवर। छोट्याशा चिमणी दिव्याच्या प्रकाशात 70 वर्षांपूर्वी सुरू केलेली गणेश मूर्ती कलेची परंपरा आज मशाल बनली आहे। अगदी लॉकडाऊन काळात माती आणि कारागीर यांच्या तुटवड्यावर मात करत विनायक परमेकरांनी कोरोनाची काजळी देखील हटवली आहे। या कलाकारांशी आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी केलेली ही खास बातचीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक मूर्तीकारांच्या आपण गाठीभेटी घेत आहोत। आता आपण दोडामार तालुक्यातील बेडशी या ठिकाणी परमेकर आर्ट यांच्या मूर्तीशाळेमध्ये आहोत। या ठिकाणी आपल्यासमवेत विलास परमेकर आहेत मूर्तीकार। गेली 70 वर्ष या मूर्ती कलेमध्ये त्यांचं पूर्ण जे कुटुंब आहे ते वाहून घेतलं। वडिलोपार्जित मूर्तीकला साकारण्याची त्यांची ही परंपरा। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। पुढे नमस्कार परमेकर। गेली 70 वर्ष आपल्या वडिलोपार्जित हा मूर्ती कलेचा पारंपरिक व्यवसाय आपण घेत असतात। 70 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय वाटते? 70 वर्षापूर्वी म्हणजे आता ह्या 70 मध्ये जवळजवळ 1950 साली आमची शाळा सुरू झाली। आमच्या वडिलांनी केली त्यावेळी दियावर काम करा, लाईट बी नाही होती, डोक्यावरून माती आणायची उसपावरून, मग खटारी गाड्या इथं मग ते खटारी गाडीतून आणायच्या, तिथे माती आणून ती कुंडात घेतायची, बारीक करायची माती आणि मग ते इथे आणून पुन्हा ते साच्यात भरून आमचे काका ते साच्यात ते गणपती काढायचे आणि ते गणपती मग काढून जातात आमचे वडील ते गणपती काढायचे। असे पण म्हणजे रात्रीचे काम नाही, लाईट नाही म्हणजे काम बंदच त्यावेळी असं होतं आमचं त्यावेळी। नक्कीच। मग त्यावेळी किती मूर्ती आपण साकारायचे आणि आज ती मूर्तींची संख्या काय आहे? त्यावेळी आमचे वडील जवळजवळ 250 ते एवढेच गणपती काढायचे, त्याच्यात जवळ खपरे त्याचा नाही 10-15 गणपती राहायचे भरून। आजही आपल्याकडे 200 ते 225 मूर्ती आहे। आता काय झालं, अजून गणपती वाढत आहे पण एकाच कुटुंबामध्ये 4-4 गणपती झाले, त्यामुळे आम्हाला आता ते जमत नाही। आमची आता 35 जणांना ह्या झाल्या आहेत, त्यामुळे आम्ही गणपती आता सध्या कमी करायचे प्रयत्न। नक्की पहिल्यापासून ज्यावेळी वडील मूर्ती करायचे ते बघून तुम्ही मूर्ती करतात, आता तुमची मुलंही या मूर्तीकलेमध्ये आहोत, पण ही मूर्तीकला यापुढे चालू राहील अशा प्रकारे आपल्याला काय आशा वाटते का? कारण आता साचे आलेले आहेत, प्रशर ऑफिसच्या मूर्ती आल्या आहेत, शाडू मातीच्या मूर्ती आल्या आहेत, बरेचसे लोक व्यवसाय याच्यामध्ये करत आहेत, काय सांगा? आता म्हणजे आमचा तर पुतळा तिकडे आहे, तो म्हणतो मी गणपती थोडे तिकडे येऊन थोडे तरी करणार इकडे, म्हणतो काय थोडे देऊ महिनाभर रजा काढून मी इकडे येऊन गणपती तो महिंद्रा कंपनीला येऊन थोडे ते मी गणपती करणार। आता मी आता करतो, ह्या वर्षी तर येणार होता पण मी त्या सर्व बाकी सर्व पेंटिंग मी तो करतो, रेकिंग सर्व करतोच तो, पण ह्या वर्षी त्याला यायला भेटला नाही कोरोनाचा त्या लागून। त्या तसाच भाऊ आमचा तो बॉम्बेला अडकून जायचा, तो त्याला बी म्हणजे यावर्षी तुम्हाला मोठ्या अडचणीनं तोंड द्यावं लागेल। कामगार आहेत आताच आमचे मुलगे, आम्ही यावर्षी कारण कोरोनामध्ये इथे कोणा जास्त लोकांना घ्यायचं बोर्ड लावून ठेवले आहेत, फक्त एका व्यक्ती आज घ्यायचा, तुझं बा गणपती कुठचं नाव सांग त्याला आम्ही गणपती ते आणून बांधून देतो, आज कोणाला घेत नाही। पण दरवर्षी लोकांचा उत्साह आणि यावर्षीचा भक्तांचा उत्साह त्यामध्ये काय फरक दिसतो? हो फरक आहे, जो तो म्हणतो आम्हाला यावर्षी लहानच मूर्ती पाहिजे, आम्ही आता मोठे आनंद होते आता आम्ही त्यावर्षी रसमध्ये झालं आहे, आम्ही आता ते गणपती बाजूला मोठे बाजूला तिकडे ठेवले आहेत गणपती, ते म्हणते बारीकच पाहिजे म्हणून मी पुन्हा बारीक गणपती त्यांच्यासाठी मातीचे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।